नमस्कार। गोवा फाइट कोविड-19 आजच्या प्रेस कॉन्फरन्सात परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करता। आज सगळ्यात पहिले आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आमच्या सगळ्या कोविड हॉस्पिटल स्टाफाच्या बरोबर थंयसरले आमचे सगळे डॉक्टर्स यांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली। तांचे सगळे प्रश्न जाणून घेतले, त्यांची डिफिकल्टीज किती असायला विचारले, बट दे आर डुईंग व्हेरी गुड। ओके, सगळे एकदम आमचे मेडिसिन टीम असा, ते एनेस्थेसिस्ट असा, ENT टीम असा, प्लस ESIचे सगळे डॉक्टर्स जे असा, ह्या सगळ्यांक कॉपरेट करता, मदत करता। आमचे नर्सी स्टाफ असा, त्यांची थंयसरली रावपाची, जेवपाची, खावपाची व्यवस्था आणि त्यांची सेक्युरिटी हाजेर सगळ्यांचेर चौकशी केली। ओके, लागून म्हाकाय खूप बरे दिसले की डॉक्टर्स खूप आपले बऱ्या पद्धतीत काम जे असा हे कोविड हॉस्पिटलात करता। दुसरे पॅथोलॅब जे असा पळय न्ही, पॅथोलॅबाचो आज जो रिजल्ट येवपाक शकला ना, ताका टॅक्निकल प्रॉब्लेम झालो, त्या खातीर आयचे परत आमी सॅम्पल्स जे असा पळय न्ही, सगळी सॅम्पल्स आमी परत पुण्याक धाडून दिल्ली असा। कारण आयज आमकां थोडोसो टॅक्निकल प्रॉब्लेम पॅथोलॅबान आयला। ओके, बट आमचे एक्सपर्ट टीम सायंटिस्ट जे काम करता ऑलरेडी, सो दॅट फाल्यां पर्यंत कदाचित रिजॉल्व जातलो जो प्रॉब्लेम जाल्लो असा तो। ओके, तिसरे आमी सगळे ग्रॉसरी आयटम्स, मेडिसीन, परत कॅटल फीड हे सगळे स्ट्रीमलाईन केला। त्यांच्या ग्रॉसरी आयटमच्या होलसेलरांची आज सकाळी मिटींग घेतली। FDA मेडिसिन्सचेर काम करता, कॅटल फीड्स आम्ही ऑलरेडी डायरेक्टर ऑफ द वेटरनरी सर्विसीस, हाचे सगळे आमचे वेटरनरी डॉक्टर्स, मेडिकल ऑफिसर्स हे ग्राउंड लेवलाचेर काम करून त्यांच्यो येवपी डिफिकल्टीज ज्यो आसा ह्यो सगळ्यो सॉल्व करता, जेणे करून कॅटल फीड्स आनी हे येवपाक सुद्दां तांकां कांय प्रॉब्लेम जावचो ना। हत्त्यांच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था जी असा पण ही करपाक लायल्या, कारण बऱ्याच जणांक वेगवेगळे विषय एकदा दिसून येतात। काही आमकां दाळी आणि हे येवपाचा प्रॉब्लेम्स आशिल्लो। इवन जो आज हांव मध्य प्रदेश CMA उलयलो, थंयसरूय त्यांच्यांनी काही डिफिकल्टीज असा, त्यो डिफिकल्टीज सॉल्व करता म्हणून सांगला। सातत्यान आय इन टच विथ द हेल्थ मिनिस्टर, सेंट्रल हेल्थ मिनिस्टर, होम मिनिस्टर हांच्या कडे कंटिन्युअसली इन टच असा। लेबर इश्यूज आशिल्ले काही प्रमाणात, आमचे लेबर मिनिस्टर स्पेशली ती फिल्डाचेर गेल्या, ती आज कॅम्प सायटीचेर गेली, बाकीची तिणी पर्सनली लक्ष देऊन लेबर इश्यूज सॉल्व करपा खातीर प्रॉब्लेम केला। आमचे लेबर डिपार्टमेंट विथ ऑल द लेबर इन्स्पेक्टर्स ते सगळ्या सायटींचेर गेल्या पर्सनली, आणि थंयसरल्या लेबरांचे किती इश्यूज असा, म्हणजे त्यांना ग्रॉसरी आयटम पावता काय ना, हे सगळे वैयक्तिकरित्या पळयता। आम्ही PWDची सगळे इंजिनियर्स, यांच्या सगळ्या इंजिनियरांक आम्ही फिल्डार धाडल्या की त्यांच्यानी आपापले कॉन्ट्रॅक्टर्स यांच्या लेबरांचे वचून पर्सनली वचून लक्ष दिवचे। WRDच्या इंजिनियरांक आम्ही इन्स्ट्रक्शन दिला की त्यांच्यानी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरांक म्हणून त्यांचे असलेले लेबर त्यांना व्यवस्थित दोन टायमचे जेवण मेळटा काय ना हाजी चौकशी करची, आणि जर किती नासत जाल्यार आमच्या लेबर वेलफेअर डिपार्टमेंटातल्या त्यांना सप्लाय करपाचे प्रोविजन जे असा पळय न्हू हे करपाचे ठरयला। आम्ही जे होम क्वारंटाईन असा त्यांच्या घराचेर होम क्वारंटाईन स्टिकर व त्यांच्या घराचेर मारपाचो ठरयला। पीपल शूड ऑल्सो अवेअर जे बाबा हांगासर होम क्वारंटाईन जाल्लो असा, हेजो अर्थ आम्ही त्याका खंय तरी सायडलाईन करता असो ना, कारण 14 दिसां खातीर होम क्वारंटाईन असतलो। ताज्या उपरांत त्याच्या विषयी काय प्रॉब्लेम ना, बट 14 दीस तरी आम्ही सगळ्यांनी अवेअर असप हे गरजेचे असा, त्या ते ठरयला। आम्ही रिक्वेस्ट करता की प्रायव्हेट हॉस्पिटलांनी आणि प्रायव्हेट OPD जी असा पहिली कन्सर्न घेऊन त्यांच्यानी आपली OPD आणि हॉस्पिटल्स जी असा पहिली ही चालू दवरपाक जाय असे आमकां दिसता। ऑलरेडी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसांक आम्ही इन्स्ट्रक्शन दिला की प्रायव्हेट हॉस्पिटल्स IMAकूय ह्या माध्यमांतल्यान सांगता की त्यांच्यांनी ॲलोपॅथीक असतले, आयुर्वेदीक असतले, होमिओपॅथीक असतले, ह्या सगळ्यांनी चालू दवरची, त्यांच्यांनी सेफ्टी प्रिकॉशन्स जी असा ती घेवची। आणि जर त्यांना डाऊटफुल दिसता असतात, त्यांना सस्पेक्टेड दिसता असतात की एखादो पेशंट व कोविडच्या बाबतीत असू शकता, जाल्यार दे कॅन सेंड आताच्या घडीक, तर त्यांच्यांनी तो GMC धाडपाक काय हरकत ना, त्यांच्यांनी तो धाडचो म्हणून त्यांच्यानी आम्ही त्यांना ऑलरेडी सांगला। आज स्पेशल मिटींग फॉर द क्लिनिनेस अँड सॅनिटेशन ड्रायव्ह आज PWD असतले, DMA, डायरेक्टर ऑफ पंचायत, हेल्थ सर्विसीस, फायर सर्विसीस आणि डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट हांची एक स्पेशल मिटींग घेतली। वेस्ट मॅनेजमेंटूय त्याच्या बरोबर आशिल्लो, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट। त्यांना ऑलरेडी सगळ्यांक इन्स्ट्रक्शन्स दिला की ॲट प्रेझेंट जो लेबर फोर्सीस असा त्यांना पेड करून तो लेबर फोर्सीस वापरचो, आणि सगळी कडे क्लिनिनेस ड्रायव्ह जो असा रस्त्याचेर असतलो, बस स्टँडाचेर असतलो, पंचायतींनी असतलो, व मोठ्या प्रमाणात क्लिनिनेस ड्रायव्ह त्यांच्यानी फुडल्या 14 दिसांक करून घेवचो, जेणे करून आमकां क्लीन जे असा पळय न्हू हे क्लीन सगळी कडले आमकां जाल्ले दिसतले, आणि जेणे करून एक बरी गजाल असा की आमकां मोठ्या प्रमाणात क्लिनिनेस हा हो स्टेटींत मेळटलो। आणि एक आज सगळ्यात व्हडली गजाल जी असा पळय न्ही, ही गोवा आयन ओर परमनंट फंड आशिल्लो आमच्याकडे द सेम धर्तीचेर, आणि 30% ऑफ डेट फंड्स
वी आर अगेन युटिलाइजींग फॉर द कोवीड फंड म्हणून वापरपाचे आमचे जे जे सगळे मायनिंग असोसिएशन्स आसात ते आणि गव्हर्नमेंट हांच्या सगळ्यांच्या मेळून आम्ही डिसाईड केला की 30% ऑफ दीस गोवा आयर्न ओर परमनंट फंड विच इज अप्रॉक्सिमेटली 400 crores आसा म्हणजे अप्रॉक्सिमेटली परत 120 crore rupees जे आसा हे आम्ही कोवीड हॉस्पिटल अँड फॉर दीस डिजास्टर्स या डिजास्टर पर्पजा खातीर 120 crore rupees सुमार आम्ही वॉय फंड्स जे आसा वो फंड्स वापरतले. आयची अशा पद्धती सगळी डेव्हलपमेंट आसा. नवीन पेशंट्स आमकां कोणूच मेळूंक ना. 55 जणांच्या सुमार आम्ही टेस्टींग हे ऑलरेडी पुण्याक धाडून दिल्या. त्यांचे रिपोर्ट्स आमकां फाल्यां मेळटले. सो डॅट अशा पद्धतीत गोंय सरकारचे सगळ्या लोकांच्या सहकार्यान मोठ्या प्रमाणात आम्ही हाजेर कोवीड-19 हाजेर लढाई जी आसा ही सुरू आसा त्या सगळ्यांचे सहकार्य आमकां मेळटा. प्रेसवाल्यांचे मेळटा, लोकांचे मेळटा, सगळे आमदार, पंच, सरपंच, व्हॉलंटियर्स हे मोठ्या प्रमाणात काम करता. पण हे सगळे करता आसतना म्हाका एक एकदां खंत भोगता. काही लोकांक हाजेरूय बी टिका करपाचे सुचता. आम्ही मोस्टली सजेशन्स वेलकम म्हटला ह्या विशयाचेर. खरें म्हणजे काही लोक भाशेचे विशय काडटा, ते विशय तरी म्हाका दिसता न काडप योग्य आसता. विशय खंयचो आनी आमी कित्याचेर उलयता हें बऱ्याच जाणांक समजपाची गरज आसा. काही जाणांक जर हें समजना जाल्यार तेंच्यांनी हें शिकून घेवचें. कारण एट प्रेजेंट स्टेट ज्या परिस्थितींतल्यान वयता त्या परिस्थितीन नाका जाल्ले इशू रेज करून राज्य सरकाराक त्रास करप हें योग्य न्ही. आमी हांव पयलीं म्हणटा की आमी सगळ्यांचे सजेशन्स, प्रत्येक गोश्टीचे सजेशन्स वेलकम म्हटला. प्रत्येकाने आमकां आपआपली कितें सजेशन्स आसा ही धाडची. सेम मेन व्हडल्यात व्हडलो इशू जो आमच्या समोर एक आसा तो सी फेरर्चो इशू आसा. सी फेरर्सच्या बाबतीत अप्रॉक्सिमेटली आतां सी फेरर्सची मिटींग ऑलरेडी सुरू आसा. हाज्या उपरांत म्हणजे चर्चिल बाब चर्चिल आल्लेमा आसतलो, रिजिनाल्ड आसतलो आनी सी फेरर्सचे असोसिएशन आसतले. हेंच्यांनी हे इशूज म्हजे कडेन रेज केल्या. कालच्यान आय एम व्हेरी मच कन्सर्न अबाउट द सी फेरर्स ऑल्सो. तांचे म्हणण्या अप्रॉक्सिमेटली 7 to 8 हजार लोक हे गोंयकार हे भायर आसात. ते US आसा, इटली आसा, खूब स्पेन आसा, वेगवेगळे कडेन आसा. हांव पर्सनली काल होम मिनिस्टरा कडेन उलयलां. आतां कशा पद्दतीन तांकां हाडप, कितें तेंचें क्वॉरंटायन खंय करप, कितें करप, हे वेगवेगळे इशू आसा. आमी कन्सर्न वीथ द MOEF मिनिस्ट्री ऑफ द एक्सटर्नल अफेर्स हांच्या सहकार्यान तेंचो इशू आमकां रिजॉल्व करपाचो आसा. बट तो कसो करप हो आमी ठरयता. टील नाव इट इज नॉट डिसायडेड. हे सगळे इशू आसतना तो एक वेगळो इशू आमच्या समोर व्हडलो इशू आसा. बऱ्याच जाणांचे पेरंट्स, बऱ्याच जाणांचे जे गार्डियन्स हांगासर आसतले तेंचे सगळे घरचे हे पर्सनली म्हाका मेल बरयता, म्हाका वॉट्सॅप धाडटा. आमी सगळ्या जाणांक वैयक्तीक परत बरोवंक शकना. पण एक गजाल हांव मुद्दम सांगता, आमकांय कन्सर्न आसा आनी आमूय MOEFा कडेन, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेर्स कडेन, NRI कमिश्नरच्या वतीनूय आमी उलयत आसा. बट नक्कीच आमकां तांकां मदत करपाक जाय. ही म्हाजी वैयक्तीक मत आसा की आमकां तांकां मदत करपाक जाय. कशा पद्दतीन करप आनी कितें करप हाजेर आमी डिसायड करता. कन्सर्न MOEFच्या थ्रू थंयसरल्या कन्सर्न कावन्सिलेट कडेन उलोवन तांकां मदत करपाचो निर्णय आमी घेतला. सो फुडल्या 1-2 दिसां भितर खंय तरी आमी ह्या डिसिजनाचेर येतले की सी फेरर्स आनी वेगवेगळ्या पद्दतीचे वेगवेगळीं कामां जे बोटीचेर आसतले किंवां भायल्या कंट्रीन आसतले ते करता. ज्यांच्यांनी आमचे कडेन कन्सर्न व्यक्त केला तांच्या खातीर आमी वेगवेगळ्या मदत करपाच्या विचारान आसा. थँक्यू. वायरोलॉजी लॅबाचो इट इज अ टॅक्निकल प्रॉब्लेम भितरले. तो एक्च्युली तो तांकांच खबर आसा खरें सांगप म्हणजे. कारण भितरले काही सेल्स तांकां सेग्रिगेट करचे पडटा, सेपरेट करचे पडटा. इट इज अ टॅक्निकल थिंग्स. त्याचे आमी स्पेशली आज आनीक 2 एक्सपर्ट्स गोंयांतल्या वेगवेगळ्या लॅबांतल्यान थंय आफयल्या. दे आर वर्कींग. इट इज अप्रॉक्सिमेटली 400 crore सुमार आसा. आमकां 120 crore सुमार ह्या कामा खातीर वापरपाक मेळटलो. काल आमी म्हटला त्या प्रमाणे 50 approximately 170 crore rupees वी कॅन यूज फॉर दीस कोवीड-19. ग्रॉसरी सप्लाय हय. आतां कशें आसा, लेबर प्रॉब्लेम हो आमकां फेस करचोच पडटलो. बट आज हांवें ऑलरेडी होलसेलर्सची एक मिटींग म्हणजे बंगलारूच आफयली हांवें. दे एग्री, तांकां आमी म्हटला पासीस सुद्दां गरज ना, तुमच्या गाडयेचेर फक्त आमी ग्रॉसरी आयटम सप्लाय करतात. स्टिकर लाय, एखादो पेपर लाय आनी गाडी धाडून द्यात. तुमकां जे कोण डॅलिवरी बॉयज आनी कितें मेळटा तांच्या मार्फत ग्रॉसरी ही जी आसा सप्लाय करता. आत्तां फॉलोअप घेतलो. आयच्या दिसाचे 88 trucks हे दोनूय बाउंड्री वेल्यान क्रॉस केल्या. बट मॅक्झिमम 55 trucks सुमार भितरले हे आशिल्ले वेजिटेबल्स आशिल्ले. 20 to 25 trucks हे ग्रॉसरी आयटम आशिल्ले, थोडे ट्रक फ्रुट्स आशिल्ले. बट हे गव्हर्मेंट, प्रायवेट सगळे. आमी कोणाचो ट्रक कसलोच ग्रॉसरीचो प्रायवेट आनी हे म्हणून हाडयना. सो
सगळे बाबतीत सगळे ट्रक्स जे असा हे बाउंड्री वेल्यान सोडले वयता. एकदा वायरोलॉजी लॅब पूर्ण सेटअप जाऊन न्ही त्याच्या उपरानूच आमकां डिसायड जातलें, कारण टू डिफरंट किट्स आसा. त्या ती एकदा सेटअप पूर्णता जाली एक्टिवेट जाली काय आमी एट अ टायम कितले ते करपाक शकतले. आतां शेवटी कशें आसा, लोकांनी अवेअर जावपाक जाय. बाकीच्या स्टेटींनी हें डिसिजन घेतलां, ओके, दृश्टी दुसरे दृश्टीन पळोवपाचो कांयच अर्थ ना. आपल्याक जर होम क्वारंटायन दवरला, आमी स्टॅम्पूय म्हणला, तेणी होम क्वारंटायन आपल्या फॅमिली खातीर, आपल्या खातीर आनी आपल्या राज्यांतल्या लोकां खातीर, गांवांतल्या लोकां खातीर रावप गरजेचें आसा. त्या ती कांयच हरकत ना, कोणी एखाद्याच्या घराचेर होम क्वारंटायन म्हणून स्टॅम्प मारलो म्हणून भितर चुकीची मेसेजी घेवची न्ही कोणीच. म्हजें म्हणणें आसा हें सगळ्यांच्या हिताच्या दृश्टीन म्हत्वाचें आसा. हांव परत सांगता, म्हणजे हांव परत सांगत आसा, होम क्वारंटायन केल्लो भायर भोंवता आसत इधर एक तर पंच सरपंच हेंच्यांनी तेंच्या बरोबर आमचो गोवा पब्लीक सर्वीस कमिशनचो ऑफिसर जो कम्युनिकेट करता तेच्या कडेन उलोवचें, पी आय कडेन उलोवचें, मेडिकल ऑफिसरा कडेन उलोवचें, अदरवायज तेंच्यांनी मामलेदार डेप्युटी कलेक्टर हे पांच लोक आसात, पांचा पैकी कोणाय कडेन जरी उलयशात जाल्यार तेका आमी गव्हर्मेंटच्या होम क्वारंटायन सेंटरांत घालता. डॉक्टर आमी रिक्वेस्ट करता एमी कडेन प्रायवेट प्रॅक्टिशनरांनी आपली प्रिकॉशन्स घेवन ओ पी डी आपल्यो सुरू करच्यो, कारण बरोचसो ताण जो आसा लोकांचेर हो खूब मोठ्या प्रमाणात आमकां अनरेस्ट दिसता. त्या तेंच्यांनी सुरू करप गरजेचें आसा. गव्हर्मेंटाचें एकदम सुरू जाल्यार खूब मोठी रश जातली, आमकां थोडे दीस सांबाळपाक जाय अजून. म्हणून आमी म्हणटा की प्रायवेटांक आमी रिक्वेस्ट केला तुमी सुरू करात, जेणे करून येता त्या 15 तारखेच्या उपरांत गव्हर्मेंटची ओ पी डी बी सुरू जातली. पांच लोक आसा अवेअरनेस करता की डिटेल्स ट्रॅव्हलिंग तेंकां ऑलरेडी आमी फक्त एक म्हाका दिसता थोडे जाण कितें तरी अजून तेंच्यांनी कम्युनिकेट करून ते येवंक ना, बाकीचे येवन तेंच्यांनी आपल्या होम क्वारंटायन स्टॅम्प मारून तेंच्यांनी होम क्वारंटायन जाले. हय, ते डिपेंड्स अपॉन द लॉकडावनची स्थिती कितें आसतली ताजेर. ना म्हाका कांय इन्फॉर्मेशन ना सर. निजामुद्दीन म्हणून एक कन्वर्सेशन सेंटर आसा मुस्लिमांची, आमची गोवाची मुस्लिम खंय अटेंड ना, म्हाका इन्फॉर्मेशन ना. हांव जाय जाल्यार पुलिसे कडेन इन्फॉर्मेशन घेता. तेलंगणाने कितली लोक हे झाले ना. हांवें ऑलरेडी पेरोल जेंका जेंका दिवप शक्य आसा पयलीं तेंकां पेरोल दी म्हटलां. थोड्यांचें आसलें तेंचें एक्सटेंडूय केलां आमी. त्या ती जेंच्या तेणी मागलां ताजी फायल म्हजे कडेन येवंक ना, हांव परत उलयतालो तेच्या कडेन की जेंकां शक्य आसा दिवप. हे आमच्या कशें आसा, आमच्या कडेन क्रावडेड ना, बाकीचे कडेन खूब क्रावडेड आसा, आमचे कडेन खूब लिमिटेड आसा. आमची कॅपेसिटी आसा तेजे 1/4 म्हाका दिसता फक्त आमच्या कडेन प्रिजनर्स आसात. सर,